इलेक्ट्रॉनिक गोदाम में चोरी करने वाले तीन चोरों को मिली गुप्त जानकारी के आधार पर तकनीकी माध्यम से जांच कर पाचपावली पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपियों में सुजल पराते, विवेक पाटिल, अजय सुपारी वाले का समावेश है। आरोपियों से दुपहिया समेत कुल 23,86,050 रुपए का माल जब्त किया गया है। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच पुलिस कर रही है। शिकायतकर्ता चेतन नैनवानी का पुलिस स्टेशन पाचपावली अंतर्गत वैशाली नगर में इलेक्ट्रॉनिक सामान का गोदाम है। उक्त गोदाम में अज्ञात आरोपियों ने चोरी करने की शिकायत पुलिस में दर्ज की थी। पाचपावली पुलिस ने मामला दर्ज कर जांच आरंभ कर दी। मिली जानकारी के आधार पर इन तीनों आरोपियों को धर दबोचा गया है। साथ ही इन आरोपियों से चोरी हुआ माल तथा वाहन भी बरामद किए गए। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच पुलिस कर रही है। जय हिंद, में PSI राजेश डोंगरे, पाचपावली पुलिस स्टेशन नागपुर। पुलिस स्टेशन पाचपावली अंतर्गत एक फिर्यादी आहे, चेतन चंद्रकुमार नैनवानी, वय 25 वर्ष, राहणार वैशाली नगर, LIG क्वार्टर। हे जे फिर्यादी आहेत, यांचं वैशाली नगर प्लॉट नंबर 6/8 समर्थ किराणा दुकानाच्या जवळ एक गोडाऊन आहे। त्या गोडाऊनमध्ये त्यांचा काही माल, इलेक्ट्रॉनिक सामान आणि इलेक्ट्रिक सामान होता, तो चोरी गेलेला आहे अशा स्वरूपाची त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्यावर पोलीस स्टेशनला आम्ही एक गुन्हा दाखल केला होता। त्या चोरीच्या गुन्ह्यात त्यांनी त्यांच्याकडे जे काम करणारे नौकर आहेत यांच्यावर फक्त संशय व्यक्त केलेला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव साहेब यांनी त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवन भटकर, बक्कल नंबर 13-41 यांच्याकडे दिला। हेड कॉन्स्टेबल पवन भटकर यांनी त्या दुकानातील जे नौकर होते त्यांचं नाव आहे सुजल विठ्ठल पराते, वय 19 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्ता नगर, आणि दुसरा आरोपी आहे विवेक प्रदीप पाटील, वय 30 वर्ष, हा राहतो मुदलियार चौक NMC हॉस्पिटलच्या जवळ, पोलीस ठाणे शांतीनगर। यांना त्यांनी इंट्रोगेट केलं आणि तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये हा जो आरोपी क्रमांक 1 आहे सुजल विठ्ठल पराते, याच्याकडून 2.5 mm वायरचे 4 बंडल, 1 mm वायरचे 2 बंडल, फिक्सल पट्टी असते ती, फायर वर्क, रिमोट असा एकूण 13,840 रुपयाचा माल आणि त्याची ॲक्टिवा मोपेड गाडी आहे MH49AW7737, किमती अंदाजे 80,000 असा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे। ही जी ॲक्टिवा गाडी होती या गाडीचा त्याने त्या गुन्ह्यात वापर केलेला आहे। आरोपी क्रमांक 2 जो आहे विवेक प्रदीप पाटील, वय 23 वर्ष, याच्याकडून सुद्धा 2.5 mm वायरचे 3 बंडल, 1 mm 5 बंडल, फिक्सल पट्ट्या, फायर वर्क 5 mm 8 नग, रिमोट आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल MH49BS1787, किमती अंदाजे 95,000 असा त्याच्याकडून 2,05,360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। हे जे दोन्ही आरोपी होते, हे दोन्ही आरोपी, एक तिसरा आरोपी आहे आमच्याकडे अजय यादव सुपारीवाले, वय 24 वर्ष, राहणार लालगंज खैरीपुरा प्रेमनगर, यालाही विक्री करत होते। या आरोपीला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडून सुद्धा या दोन आरोपितांनी जो माल त्याच्याकडे विक्री केला त्यासह आणि या आरोपी जवळील माल, ज्यात डॉटेड लेझर होते 60 नग, एक MM कॉईल होता, असे 3 बंडल आहेत, पिक्सल पट्टे आहेत, असा त्याच्याकडून 33,290 रुपयाचा माल जप्त केला। अशा प्रकारे तिन्ही आरोपीकडून 2,38,650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई जी आहे ही पवन भटकर यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्यासोबत NPC प्रकाश राजपल्लीवार,
एनपीसी नितिन वर्मा, शाहनवाज मिर्जा, ओमप्रकाश बुर्डे, पवन ठाकुर यांनी केलेली आहे। गुन्हा टोटली अनडिटेक्ट होता। एससी पवन भटकर यांनी आपल्या स्किलने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तिन्ही आरोपी अटकेत आहेत। दोन मोटरसायकल आणि जी मालमत्ता सांगितलेली आहे ही सर्व जप्त आहे। पुढील तपास सुरू आहे।